नमस्कार रसिकहो, कुलस्वामिनी मीडिया तर्फे आयोजित पुस्तक अभिवाचन या उपक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। अकोल्याचे प्रसिद्ध ज्येष्ठ कथाकार श्री सुरेश मार्कंडे यांच्या शलाका या कथासंग्रहातील एकूण 12 कथांचं अभिवाचन या उपक्रमांतर्गत मी सादर करते। आजच्या 10व्या कथेचं शीर्षक आहे कळा ज्या लागल्या जीवा। दुपारी 1 ठोका वाजला आणि अलकाताई विचारातून जाग्या झाल्या। अलकाताईंचं संपूर्ण आयुष्यच विचारमय। मुलाखतीसाठी दुपारी 12 वेळ ठरवली, अजून संस्थेच्या अध्यक्षांचा पत्ता नव्हता। अलकाताई संपूर्ण आयुष्यच शिस्तबद्ध चाकोरीत जगल्या। बेशिस्त वर्तनाची त्यांना मनस्वी चीड होती। नोकरीच्या पहिल्या दिवसांपासून अलकाताई प्रार्थनेला हजर नव्हत्या असं कधीच झालं नाही। तो दिवस त्यांच्या आयुष्यात कधी उगवलाच नाही। प्राचार्य झाल्यापासून कार्यालयाला कुलूप लागल्यानंतरच त्या घरी जायच्या। या विचारात असतानाच अध्यक्षांनी त्यांना फोनवरून सांगितलं, माझं मुलाखती घेण्यासाठी येणं जमत नाही, आपण मुलाखती आटोपून घ्याव्यात। काही संचालक मंडळातील सदस्य मीटिंग हॉलमध्ये केव्हाच येऊन बसले होते। अलकाताई मुलाखती घेण्यासाठी तयारी करू लागल्या। मुलाखतीला सुरुवात करण्याअगोदर उमेदवारांच्या नावावरून दृष्टी फिरवली। पहिलंच नाव त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला। डोकं दुखायला सुरुवात झाली, चक्कर येऊ लागले। बीपीच्या पेशंट असणाऱ्या अलकाताईंना काही सुचेनासं झालं। त्यांनी उपप्राचार्यांना मुलाखती घेण्यास सांगितलं आणि त्या घरी जाऊ लागल्या। विचारांच्या गाठोड्यांचं ओझं डोक्यावर घेऊन त्या घरी पोहोचल्या। रात्री देखील त्या विचारातच झोपी गेल्या। अलकाताईंचं जीवन खूप नागमोडी वळणांचं। सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अलकाताईंनी प्राचार्य पदाला गवसणी घातली, ते फक्त काम करण्याची जिद्द, कुशाग्र बुद्धिमत्ता याच्या जोरावर। अलकाताई MA BEd झाल्या। ताबडतोब ज्युनियर कॉलेजवर प्राध्यापिकेची नोकरी मिळाली आणि कुळकर्ण्यांची अलकी अलका झाली। थोड्याच दिवसात अलकाची अलकाताई झाली, असा त्यांचा अलकी ते अलकाताईपर्यंतचा प्रवास। अलकाताई स्वतःच्या विश्वात रमणाऱ्या, त्यामुळे काहीशा अबोल, आत्मकेंद्रित, त्यामुळे त्या लोकांना आत्मप्रौढी प्रवृत्तीच्या वाटायच्या। लोकांचं हे निरीक्षण चुकीचं होतं। त्या सरळ साध्या स्वभावाच्या असल्यामुळे दुसऱ्यांशी वागताना नेहमीच खटके उडायचे। कॉलेजमध्ये असताना कॉलेज आणि घर याशिवाय इतर कुठेही त्यांची नजर गेली नाही। घरात सर्वात मोठ्या असल्यामुळे काही प्रमाणात घरची जबाबदारीही त्यांच्यावर होती। नोकरीवर लागल्यानंतर 2 त्यांच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात झाली। नापसंत करण्यासारखं काही नव्हतंच। शिक्षण आणि नोकरी ही त्यांची पूरक बाजू। काही दिवसातच नायब तहसीलदार असलेल्या प्रशांतशी त्यांचं लग्न ठरलं। एका शुभ मुहूर्तावर लग्न झालं। दृष्ट लागेल असाच त्यांचा संसार सुरू होता। दोघांच्याही नोकरीची गावं वेगवेगळी। कधी अलकाताई प्रशांतच्या गावी जायच्या, तर कधी प्रशांत अलकाताईंच्या गावी यायचा। गुण्या गोविंदाने दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता। अलकाताईंचा पगार प्रशांतच्या पगारापेक्षा थोडा जास्तच होता, त्यामुळे कधी कधी प्रशांतची अस्मिता जागी व्हायची, पण आपण प्रशांतपेक्षा जास्त कमवतो हा विचार त्यांच्या मनाला मात्र कधी शिवला नाही। अलकाताईंनी नोकरी सोडून आपणासोबत राहावं या विचारांचा प्रशांत, तर एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी कशी सोडावी या विचाराने गोंधळलेल्या अलकाताई एका शनिवारी ठरल्याप्रमाणे त्या प्रशांतच्या गावी न जाता सर्वांच्या आग्रहाखातर त्यांना कॉलेजच्या सहलीबरोबर जावं लागलं। प्रशांतचं डोकं भडकायला एवढं कारण पुरेसं ठरलं। शब्दाने शब्द वाढत गेला। प्रशांतने अक्षरशः पराचा कावळा केला। दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला। खरंच आपली लग्नसंस्था इतकी कमकुवत आहे का? दोघांची मनं जुळत नाहीत तोपर्यंत लग्नसंस्थेला काय अर्थ आहे? अलकाताईंचा घटस्फोट झाला तेव्हा त्यांना दिवस गेलेले होते। घटस्फोटानंतर 4 श्रुतीचा जन्म झाला। अलकाताईचा घटस्फोट झाला हा धक्का त्यांच्या आईवडिलांना सहन झाला नाही। 1 आतच दोघांनीही जगाचा निरोप घेतला। श्रुती मोठी होत होती, अलकाताई एकाकी जीवन जगत होत्या। झाल्या घटनेवर कधी कधी त्यांना पश्चाताप व्हायचा, एकट्याच विचार करीत बसायच्या। एकदा तीर धनुष्यातून सुटल्यानंतर तो कधीच मागे येणार नसतो। तसंच शब्दांचंही तोंडातून निघालेले शब्द कधी परत घेता येत नाहीत, त्यामुळे सर्व अनर्थ घडतो। श्रुती शाळेत जाऊ लागली। दिवस जसजसे पुढे सरकत होते तसतशी श्रुती मोठी होत होती। पहिली, दुसरी, तिसरी करता करता ती इंजिनियर झाली। काळाच्या ओघात सेवा ज्येष्ठतेनुसार अलकाताईंची प्राचार्यपदी नियुक्ती झाली। त्या प्राचार्या झाल्या। आपल्या आनंदात सहभागी होणारं कोणीच नाही ही सल त्यांना नेहमीच सलत राहिली। अगदी एकाकी जीवन त्या जगल्या।
2 वर्षांपूर्वीच त्यांनी श्रुतीचं लग्न उरकवून टाकलं. श्रुती आणि तिचा नवरा मागच्या वर्षीच अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. जातानाच त्यांनी सांगितलं, आम्ही आता 7 वर्षे तरी भारतात परतणार नाही. रात्र अशा विचारातच त्यांनी घालवली. सकाळी कॉलेजला न जाण्याचा निर्णय घेतला. पुन्हा त्या मुलाभोवती त्यांचे विचार केंद्रित होऊ लागले. त्यांना करमलं नाही की त्या भंगलेलं देऊळ ही कादंबरी वाचायच्या. आजही त्यांनी कादंबरी वाचण्यासाठी हाती घेतली. ती कादंबरी कितीतरी वेळा त्यांनी वाचली असेल. 4-2 पानं वाचून झाली असतील तोच बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. त्यांचा विश्वासच बसेना. ज्या मुलाने त्यांच्या डोक्यात विचारांचा एवढा मोठा गुंता निर्माण केला तो मुलगा आणि त्याची आई दरवाजात उभे होते. या म्हणायच्या आतच ते दोघेही आत आले. बसा म्हणायच्या आधीच बसले देखील. अलकाताईंनी त्यांना ओळखलं नव्हतं, त्यांनी मात्र अलकाताईंना ओळखलं होतं. पाणी वगैरे देऊन अलकाताईंनी त्यांचं आदरातिथ्य केलं. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. शेवटी अलकाताईंनीच त्यांना प्रश्न केला, मी आपणास ओळखलं नाही. त्यावर त्या मुलाची आई म्हणाली, मी कैवल्यची आई शिल्पा प्रशांत पानसे. कैवल्याचे वडील नायब तहसीलदार होते. 5 महिन्यांपूर्वी मोटरसायकलच्या अपघातात मृत्यूने त्यांना कवटाळलं. वरुड आमचं गाव. चांदूर रेल्वेला कैवल्याचे वडील नोकरीला होते. आता ओळखलं असेल ना मला. शिल्पाच्या या बोलण्याने अलकाताई निरुत्तर झाल्या. जे कळायचं ते त्यांना कळून चुकलं. अलकाताई स्तब्ध झाल्या. बोलण्यासाठी त्यांच्याजवळ शब्दच उरले नाही. अलकाताई शिल्पा आणि कैवल्यकडे एकसारख्या बघत राहिल्या. असाही एक क्षण आपल्या आयुष्यात येईल याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. एखाद्या कथेला साजेल असाच तो प्रसंग होता. काही वेळाने शिल्पाच अलकाताईंना म्हणाली, तुमच्यापासून विभक्त झाल्यानंतर कैवल्यचे वडील खूप विचित्र वागायचे. एकाकी पडल्यासारखं वाटायचं त्यांना. मी त्यांच्या ऑफिसमध्ये टायपिस्ट होते. एक दिवस अगदी अचानक त्यांनी मला लग्नाकरता मागणी घातली. आमच्या घरून थोडा विरोध होता पण माझा निर्णय मी घेतला. काही दिवसांनी तो विरोधही मावळला. लग्नानंतर त्यांनी मला लगेच नोकरी सोडायला लावली आणि साधी घरगुती गृहिणी म्हणून मी आयुष्य जगले. बरं असो, भूतकाळाचा विचार करायचा नसतो. जे व्हायचं ते होऊन गेलं आणि जे होणार आहे ते अटळ आहे. शिल्पाच्या बोलण्यावरून अलकाताईंना प्रशांतबद्दल सर्व काही कळलं होतं. घटस्फोटानंतर प्रशांतने त्याच्याच ऑफिसमध्ये टंकलेखक असलेल्या शिल्पाशी दुसरं लग्न केलं होतं. कैवल्य नावाचा मुलगाही त्यांना होता. कैवल्य MA BEd झाला आणि नोकरीचा शोध घेत फिरत होता. हे सगळं होत असताना प्रशांत अलकाताईंना विसरला नव्हता. अलकाताईंबद्दलची माहिती तो मिळवतच होता. श्रुती इंजिनियर झाली, अलकाताई प्राचार्य झाल्यात, श्रुतीचं लग्न झालं, हे सगळं त्याला माहीत होतं. कदाचित श्रुतीच्या लग्नाच्या वेळी अलका आपल्या भेटीला येईल असं सुखस्वप्न तो रंगवित होता. अलकाताई चहा ठेवायला गेल्या. त्यांच्या मागे जात शिल्पा त्यांना म्हणाली, ताई कैवल्यने काल तुमच्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू दिलाय. मी तुम्हाला हेच सांगायला आले होते. त्याला वडील नाही, त्याच्या नोकरीचं तेवढं पहा. यावर अलकाताईंनी काहीही उत्तर दिलं नाही. शिल्पा जरा नाराज झाली. काही वेळाने नैराश्याची थैली घेऊन शिल्पा आणि कैवल्य चांदूरला परत आले. घरी आल्यानंतर कैवल्य रोज पोस्टमनची वाट पाहायचा आणि निराशाच त्याच्या पदरी पडायची. अलकाताईंनी कैवल्यची शिफारस केली नसावी असं शिल्पाला वाटू लागलं. आपली शिफारस केली नाही हा विचार दृढ होत असतानाच एके दिवशी त्याच कॉलेजचं कैवल्यला नेमणुकीचं पत्र मिळालं. इंटरव्ह्यू देऊन जवळपास 4 महिन्यांचा अवधी लोटला होता. त्या कॉलेजमध्ये नोकरी मिळेल ही आशाच मावळली होती. अशातच नेमणुकीचं पत्र मिळाल्यामुळे खूपच आनंद त्यांना झाला. अलकाताईंचे आभार कसे मानावे हे शिल्पाला कळेनासं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळीच शिल्पा आणि कैवल्य अमरावतीला आले. अलकाताई घरी नव्हत्या, कॉलेजमध्ये आले. तिथे त्यांना कळलं अलकाताईंनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. उपप्राचार्य शिल्पाशी बोलू लागले, तुम्हाला काहीच कल्पना नाही. आपल्या प्रवर्गातील दोन्ही जागी अध्यक्षांचे नातेवाईक नोकरीला लागले. शेवटचा उपाय म्हणून अलकाताईंनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन खुल्या प्रवर्गातील एक जागा रिकामी केली. संस्थेला 20 लाख रुपये देणगी देऊन त्या जागेवर कैवल्याची नेमणूक करून घेतली. अलकाताईंनी खूप त्याग केलाय कैवल्यासाठी. उपप्राचार्य एकदम बोलून गेले. हे सर्व ऐकून शिल्पाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. शिल्पाचं लक्ष समोर गेलं तर अलकाताई तिथेच उभ्या होत्या. त्या शिल्पाला म्हणाल्या, मी त्याग वगैरे काही केला नाही, मी फक्त माझं कर्तव्य केलं. तो मुलगाच आहे माझा. स्वतःच्या मुलासाठी त्याग वगैरे नसतो करायचा, ते आई वडिलांचं कर्तव्यच असतं. काही वेळाने अलकाताई शिल्पाला आणि कैवल्यला घेऊन आपल्या घरी आल्या. खूप गप्पा गोष्टी रंगल्या. दोघींनीही आपापल्या आयुष्याचा लेखाजोखा सादर केला. संध्याकाळ होत आली होती. शिल्पा आणि कैवल्य घरी जाण्याची घाई करू लागले. अलकाताई त्यांना म्हणाल्या, कुठे जाणार तुम्ही? तुम्ही इथेच राहणार. हे घर माझं एकटीचं नाही, आपल्या सर्वांचं आहे.